आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. मी स्वाती गोडसे आणि दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्रात सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी लखनौ मधून. लखनौ मध्ये दहशतवादी दडून बसले असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती आणि त्यानंतर या माहितीच्या आधारे काकोरी पोलीस ठाणे परिसरातील एका घराला एटीएसनं वेढा देत कारवाई केलेली आहे. आणि या कारवाईमध्ये दोन दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्यात. हे दोनही दहशतवादी अल कायदा संघटनेचे असल्याची माहिती समोर आली असून दोघेही पाकिस्तानी हस्तक असल्याचं कळत आहे. सोबतच एटीएसच्या हाती मोठ्या प्रमाणावर स्फोटकं देखील लागली आहेत. एक प्रकारे घातपाताचा मोठा कट उधळला गेल्याचं सांगण्यात येत आहे. तर अटक करण्यात आलेल्या दोन्ही दहशतवाद्यांची आता कसून चौकशी सुरू आहे. अभी एटीएस की कार्रवाई चल रही है. अभी इस पे मैं कुछ नहीं बता पाऊंगा. अभी एटीएस की कार्रवाई चल रही है. अभी इस पे मैं कुछ नहीं बता पाऊंगा. तर आपण पाहिलं या पोलीस अधिकाऱ्यांनी देखील सांगितलेलं आहे की कारवाई सुरू आहे. अधिकची चौकशी सुरू आहे. कारवाई सुरू आहे. तपासणी सुरू आहे. आणखीन किती जण आहेत सध्या तरी दोघांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्यांची देखील चौकशी सुरू आहे. नेमका काय कट होता या दहशतवाद्यांचा त्यांना नेमकं काय करायचं होतं याबद्दल अद्याप कळू शकलेलं नाहीये. आत्ताच ते हाती आलेले आहेत आणि त्यांना ताब्यात घेऊन आता त्यांची चौकशी सुरू आहे. तर ही त्या ठिकाणची दृश्य आहे ज्या ठिकाणी एटीएसला माहिती मिळाली होती की दहशतवादी दडून बसलेत. तर या दहशतवाद्यांची नेमकी संख्या किती होती, त्यांचं नियोजन काय होतं, कोणत्या गोष्टीसाठी त्यांनी इथे प्लॅन केला होता, एक मोठा कट तर त्यांनी आखला नव्हता ना, या सगळ्या गोष्टींची आता चौकशी सुरू आहे. पोलीस आणि एटीएस पथकानं या ठिकाणी मोठी कारवाई केलेली आहे. एक मोठा कट उधळण्यात एटीएस आणि पोलिसांना यश आलंय असंच म्हणावं लागेल. कारण दोन दहशतवादी आता पोलिसांच्या एटीएसच्या ताब्यात आहेत आणि दोघांनी मिळून या ठिकाणी एक मोठा कट उधळण्यात यश आले या दोघांनाही असंच म्हणावं लागेल. आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे या संदर्भात काय माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. प्रशांत, महत्वाचं म्हणजे एक मोठी माहिती पुढे आलेली आहे. ज्या पद्धतीनं माहिती मिळते की एकतर ज्या पद्धतीनं माहिती आहे यामध्ये की मोठा कट इसिसच्या आणि दहशतवाद्यांनी घडून आणण्याचा लखनौमध्ये प्रयत्न केला होता आणि त्या प्रयत्नाला असफल करण्यामध्ये देखील लखनौ पोलिसांना यश आलेलं आहे आणि त्यामध्ये दोन लोकांना अरेस्ट करण्यात आलेलं आहे. लखनौच्या हा जो परिसर आहे या परिसरामध्ये लखनौ पोलीसच्या वतीनं ऑपरेशन लखनौ एटीएसच्या वतीनं ऑपरेशन राबवण्यात आलं आणि त्यानंतर अल कायदाच्या ह्या दोन लोकांना ज्यांचा प्रयत्न होता की पेशर कुकर बॉम्ब जो असतो आणि काही ग्रॅनेड त्यांच्याजवळ हस्तगत करण्यात आलेले आहे आणि बॉम्ब सध्या डिस्पोज करण्यात आलेले आहे आणि यांच्याजवळ दहशतवादी साहित्य देखील सापडल्याची माहिती पुढे आलेली आहे. या संदर्भात सायंकाळी 5 वाजता एडीजी जे प्रशांत कुमार आहे यांच्या वतीनं पत्रकार परिषद आयोजित करण्यात येणार आहे लखनौमध्ये आणि कशी ही कारवाई करण्यात आलेली, काय कशा प्रकारचा प्रयत्न होता हे सगळं सांगण्याचा प्रयत्न असेल. स्टुडिओ अगदी प्रशांत, आता दोघांना पकडलेलं आहे पण आणखीन किती जण होते किंवा किती जण आहेत आता अजूनही त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरूच असणार आहे दहशतवाद्यांना पकडण्यासाठी, तर काय त्या संदर्भातली माहिती कळती का, साधारण किती जण असू शकतील या संदर्भातला काही अंदाज पोलिसांकडून? जो खुलासा आहे किंवा उलगडा जो आहे तो सायंकाळी 5 वाजता प्रशांत कुमार जी एडीजी आहे ऍडिशनल डायरेक्टर जनरल जे आहे पोलीस विभागाचे महासंचालक राज्य पोलीस महासंचालक त्यांच्या वतीने करण्यात येईल. पण महत्वाचं म्हणजे या दोन लोकांशिवाय इतरही जवळपास 5 ते 6 लोक या संपूर्ण दहशतवादी कारवाईत सहभागी असल्याची माहिती प्राथमिकदृष्ट्या पुढे आलेली आहे आणि ज्या पद्धतीनं कुकर बॉम्ब त्यानंतर हँड ग्रेनेड जे हस्तगत करण्यात आलेले आहे त्यामध्ये आणि अल कायदाची सोबत संबंधित असलेले हे दोन्ही दहशतवादी आहे अशी माहिती प्राथमिकदृष्ट्या पुढे आलेली आहे. त्यामुळे आता किती दहशतवादी यामध्ये सहभागी होते आणि त्यांचा कुठे कुठे बॉम्बस्फोट घडून आणण्याचा कट होता हे लवकरच स्पष्ट होईल. पण महत्वाचं म्हणजे ही मोठी कारवाई मानली जाते. अल कायदाच्या दोन दहशतवाद्यांना सध्या अटक करण्यात आलेली आहे. प्रशांत, साधारण कधी एटीएसला याबाबत माहिती मिळाली त्यानंतर त्यांनी कधी कारवाईला सुरुवात केली? महत्वाचं म्हणजे या संदर्भात ज्या पद्धतीनं एटीएसच्या जी टीम आहे त्याला काकोरी एरियामध्ये जो लखनौतील परिसर आहे तिथे काही दहशतवादी लपून असल्याची माहिती पुढे आली होती. त्यानंतर सकाळी साधारणतः ही माहिती पुढे आल्यानंतर त्या ठिकाणी बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड जे आहे त्याला देखील बोलवण्यात आलं आणि घटनास्थळावर
आजूबाजूचा परिसर जो आहे तो संपूर्ण परिसर बंद करण्यात आला आणि ठिकठिकाणी पोलीस सुरक्षा बंदोबस्त लावून त्या भागात कुणालाही प्रवेश देण्यात मज्जाव करण्यात आला आणि तिथल्या संपूर्ण या काकोरी परिसरातील घराघराची तपासणी करायला सुरुवात केली आणि त्याच्या आधारावरती या दोन दहशतवाद्यांना अरेस्ट करण्यात आले. जेव्हा हे पोलीस त्या घराच्या काकुरी भागात पोहोचले होते तिथे पोलिसांच्या दिशेने गोळीबार देखील करण्यात आला. पण त्या पद्धतीने संपूर्ण यशस्वीपणे हा सापळा रचण्यात आला आणि दोनही दहशतवाद्यांना जिवंत त्यांना जिवंतपणे त्यांना पकडण्यात आलं. ही मोठी गोष्ट आहे कारण की अशा प्रकारच्या कारवायांमध्ये अनेकदा हे जे दहशतवादी आहे स्वतः सुसाईड करण्याचा प्रयत्न करतात पण त्या सगळ्या प्रयत्नांना सस्पेशल अशस्वी ठरत लखनौ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आणि या सगळ्या संदर्भात कशा प्रकारची कारवाई होती, केव्हा माहिती मिळाली, कुठली गुप्त आधारावरती माहिती मिळाली आणि कशी कारवाई करण्यात आली या संदर्भात सर्व खुलासा हा 5 वाजता करण्यात येईल. ही सर्व जी माहिती आहे ही प्राथमिक माहिती आहे. पण या संदर्भातून किती लोक या संपूर्ण परिसरामध्ये होते अशी माहिती पोलिसांना होती, पोलिसांना कशा पद्धतीने माहिती मिळाली, कुठली गुप्त माहिती होती काय, या सगळ्याचा खुलासा करण्यात येईल. अगदी. आणि याच संदर्भात पत्रकार परिषद होणार आहे आणि त्यातून देखील खुलासा होईल. आणखीन काही सविस्तर माहिती, महत्वाचे मुद्दे आहेत त्याबद्दल तुमच्याकडून माहिती हवी प्रशांत, असे सोबत राहा. पण सध्या दुसरी एक महत्वाची बातमी येते ती आपण